सरगाडचंय ना, इतकी गर्दी आहे ना लगीन सरायमुळं, इतके ब्लाऊज आले, सारे बायाचेच कपडे आले माझ्याकडे. हां, बायको म्हणती रात्रंदिवस काय करते तिकडे जाऊन, आता तिला काय सांगावा, ते म्हणते गडीवर सुद्धा वेळ द्या ना तुम्ही मला. अरे म्हटलं गर्दीच तेवढी, तर काय करते, फार पाठाट जाम झालं, बस बस. हां, जर वेळच भेटा ना तर काय करू सांग. हां, पोराय काही पाहत आहे ना, बायको काही पाहत आहे ना. हां, नसतं शिकलं ना टेलर काम, ते परवडलं असतं. ये पाच चालवली, ये ना काठ पाच साडे वर्ष, आणि त्यांना म्हणून लगेच शिवून द्या अर्जंट. बाबराव टेलर, ते मी नाही का टाकेल होते दहा ब्लाऊज, मी काय म्हणतो काय नाही का, शांत बोल. हा, मी काय म्हणते काय बोला ना, म्हणले माझं आठ बाकी ठेवले, आठ बाकी राहिले काय बाबराव टेलर. आहो तुमच्या भरोशा मी ब्लाऊज, एक तर तुमच्या शिवाय मला दुसरा ब्लाऊज बसता का, नाही ते बरोबर तुमचं म्हणलं, टेलरचे बसता का मला सांग. नाही तुम्ही माय ब्लाऊज आहे ना, एकदम कटुरी बिटुरी एकदम एकदम भारी शिवून देतात, फ्रीन स्कर्ट, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येते, तुम्हाला माहिती ना, तुम्हाला माहिती ना माझं काम कसं आहे. हा तेच ना, आपल्या गावात तरी टेलर दोन तीन आहे, काय येते त्यांना मला सांगा. एकाला येत नाही, तो एक नाम आहे, ते नाम आहे तर काय येते, ते अंडरपेंट शिवत येत नाही अजून. हा, आणि ते हौशीचे ब्लाऊज शिवले ते ना, अहो ते हौशीला दंडात सुद्धा घुसला, शेवटी ती बाई माग घेऊन आली फाडायला काय ब्लाऊज, फाडून परत बॅग तिला पाहतो. हा काय म्हणतो कटोरी तो शिवून दिला तिला, कटोरी ब्लाऊज शिव तुम्ही बरं, चार तर कटोरी आहेच आहे. अहो माया आता जसं लग्न झालं तसे कोणाचे ब्लाऊज आहे, चारचे तुमचेच आहे बरोबर का नाही, कारण मला दुसऱ्या टेलरचे बसतीस बसतेस नाही बरोबर, मला माप येऊन गेले ना, नाही माप येऊन गेले तर परत त्याला माप द्यावंच लागत ना, तर तब्येत कशी उतरती कोणाची सुधरती, असं रात नुसतं त्याच मापावून घेते, माप द्यावंच लागत. हा ते बरोबर आहे म्हणायला, पण मग मी काय म्हणते माप आवशीच्या पोरीचं लग्न आहे, परत पाच ब्लाऊज आणले मग ते दहा आणि पाच असे पंधरा ब्लाऊज आहे ना, मला काढून द्या लगेच रात्री. अहो तुम्ही आता एवढे पाच काल आणले, एक दहा आले दिवस पुरतील तुम्हाला, सारखे फाटत आहे का तुमच्याकडून. अहो सारखी नाही फाट, पण लग्नाला वेगवेगळ्या साड्या, हळदीला वेगळी, सुपारीला वेगळी, साखरपुड्याला वेगळी, लग्नाला वेगळी, परत नवरी संघ घ्याच ना, मग वरातीला. अहो तुम्हाला काय, अरे ते किती कापड लागल काय ते मधलं शिवायला पॅन्ट. हा दैवत दोन एक मीटर घेऊन येऊ उद्या पण. अरे पण मग सांग ना, एक आंड्र पॅन्टीला किती कपडे लागतील, किती कापड लागल. अरे सांगितलं दोन मीटर लागेल, किती एक आंड्र पॅन्टीला. अरे मग खाली तर महत्वाचं राहते भाऊ. बरं बरं येतो घेऊन. हा लवकर नको आण बरं का, इकडे बायाचे ब्लाऊज मोकर रे माक. अरे मला चार एक पाहिजे रे, आंड्र पॅन्ट नाही राहिली, आंड्र पॅन्ट राहिली. हा ना मग मोठी घालल्या वरून त्याला काय होते असं करू का, तुमच्या नंतर शिवाते ते काय महत्वाचं. बाई शांता बाई आमचं महत्वाचं बाबरा, आली कोण आली बर तवाला जाते आहे ना आता. हा मोठी पॅन्ट ना, मग आता काय करायचं, कोण पाहणार तुम्हाला अंडर पॅन्ट लागत बाबा, अंडर पॅन्ट मला जास्त वेळ भेटे तेव्हा देईल तुला शिव तुझा बाई या बाईच्या पाहू दे शिवायचं. हा तेवढी बाई पंधरा काढून दे बरं का, अच्छा त्वरा लय लोड आणलं का गा बाई. मी काय म्हणते तुमच्याकडून एक मापाला ब्लाऊज दिलं होतं पा. हा दिलं होतं पण काय झालं माहिती का, हरवलं बरं का तो. काय हा म्हणजे एवढं चांगलं ब्लाऊज हरून टाक. काय झालं एक बायला आहे ना तिला तीन टाकेल होती शिवायला, ते ब्लाऊज मध्ये ब्लाऊज गेला वाटतं काय ना, तो गेला कोणाला तरी ती बाईच कबूल जाईल नाही. हा तर मग आता काय करायला, तुम्हाला ना माप द्यावंच लागेल. हा काय माप द्यावं लागेल, त्याच्यावरच माप घ्या ना. आता कोणत्या बघायच्या माप, कटोरीचं एवढं महागाच ब्लाऊज आहे बाई, ते प्रिन्स कट वाटलं जाय तुमचं महागाच आहे ना, मला तुम्ही शिलाई देऊ नका वाटलंच हरवलं तर काय करू, आता नाही द्यानात राहिले गेला ब्लाऊज मध्ये ब्लाऊज निघून. अहो पाचशे रुपयाचा नुसता पिसो आता माहिती पाहिला तरी पटलं आणू टेलर. काय काय नाही आलोय ना तुमच्याकडे आता काय डोंगर शिवायला तुला. हा मग आता काय लोकांना शिवतो का, मला शिवायची लोंगट तू का पासून घालते लोंगट. अरे कुस्त्या मारायच्या जत्रा चालू आहे, मला वेळ नाही भाऊ.
मग काला घेतला कपडा दिला नाही तुला तर कोणा तुला मग कपडा दिला चार दिवस झाले तुला कपडा बायच चालले या बायचे ब्लाऊज मोकरे तू डोक्यात नाही रे तू याचं हरवलं मा हरवलं त्याचं हरवलं याच्या अंडर पेंटी झाल्या नाही तिचे ब्लाऊज झाले नाही मावली नोंगड झाली बघ एक दुरतो तू दाखव नको कापड निघ बर आधी काटोळ जाऊ दे शिका लंगोटी वाला येतोच अंडर पॅन्टी वाला येतोच कॉपरे वाला येतोच शर्ट पॅन्ट पीस वाला येतोच म्हणजे तुम्ही नेमके स्पेशलिस्ट का अहो मी फक्त ना स्पेशलिस्ट लेडीज टेलर काय झालं लंडनला कोर्स केला 5 वर्ष कोर्स केला 5 लाख रुपये खर्च आला पण आता इकडे आलो कामवायला इकडे इतके मोकार गर्दी झाली तयार कोण लोमट शिवाय येतात कोण अंडर पॅन्ट शिवाय येतात कोण कॉपरे शिवाय येतं कोण थ्री पीस शिवाय येतात कोण लेडीज ब्लाऊज शिवाय येतात काय कुठलंय पण नाना प्रकारचे तुम्हाला सांगू का 2 वर्ष काम करतोय जेवायला सुद्धा वेळ नाही आणि बायकोला सुद्धा वेळ नाही लय तुम्ही बिझी हो सारखं आली तर राहावं लागत पाय खाली मशीनला पाय पार जातात आणि एक काम बरं आहे ना नको नको करू राहिलं असं वाटत काम सोडून द्यावं ते बरोबर आहे एवढा लोड नाही घ्यायचं काय करायचं वाबराव मोजकेच ब्लाऊज घ्यायचे मोजकेच कपडे काय म्हणते आता ये तू आली आता तुला जर नाही म्हणलं तुला राग येईल का नाही आता हे 2 सोंडे आले ते पाहिले ते त्याला काढून दिले डायरेक्ट त्याचे कपडे टाकून त्याच्या देऊन टाकले परत त्याला राग आला बरं जाऊ द्या मी काय म्हणते ते कटील ब्लाऊज आहे तुमच्याकडे त्याच्यावर माप घ्या आणि मा एवढे काढून द्या तुला कटील ब्लाऊज होता पण तो काय झाला हरवून गेला मापू मग आता काय करायचं नाही आता काय करा तुम्ही ब्लाऊज नाही आणि आपण नाही आणला तर मग आता काय करू आपण माप घेऊन टाकू अंगावर माप घेऊन टाकू तुमच्या कसं शिवायचे अंगा पैसे कसे शिवायचे ब्लाऊज तुमच्या कटोरी ब्लाऊज आहे कटोरीचे ना कटोरीचे ब्लाऊज आहे तुमचे मापच लागेल ना मग असं करू का कसं मी ब्लाऊज दुसरा घेऊन येऊ का मापा आता काला जा एखादा बरं किती टाइम लागला माप घ्यायला मोजून 5 मिनिटाचं काम आहे मागून घ्यायचं पुढून घ्यायचं झालं काम बरोबर आहे इकडे कोण आहे आपण दोघांचं इकडे कोण आहे लाजच काही काम आहे तिकडं ते बघ टेलर जवळ जाऊ कोणाजवळ जाऊ लाजच काही काम नाही काय काम ते बरोबर पण थांबा मी नाही घेऊन टाऊ नका काय टाईपच काय परत मग माझा भागा काम राहील मी जर घरी गेलो ना तर मग माझ्या बाईक मला येऊन जाणार नाही मग ब्लाऊज घेऊन तुम्हाला सांगू का तुम्ही जाशा घरी आणि मी जर आता माझ्या बायको फोन जर आला ना तर मला बायको आता येऊन जाणार नाही कारण ती येणार जवळजवळ 2-3 महिन्यापूर्यंत इतकी खवळेल काय माप नाही ब्लाऊज बरोबर बसत होते त्याच्यावर चांगले आले आता गेला चोरीच्या बाईच्या ब्लाऊज मध्ये ब्लाऊज मध्ये काय करतात हा घेऊ चालू चालू त्याला काय टाइम लागणार आहे चल लगेच घे चल चल नाही टाका पत्र काही टाका परत मापत नाही आला तुम्ही माय नाव गच म्हणजे एवढा मोठा टेलर असताना नाव मावर काल बोलतो त्यापेक्षा माप घेऊ दे मला एकदा माप घेतलं बरं मग असं करा बायचं घ्या फक्त घ्या बायचं अहो नुसतं बायचं कसं काय चाल बरं नुसतं बायचं पुढचं मागचं कसं काय घ्यायचं मागचं घ्या ना अहो पुढचं सुद्धा पुढचं तर मेन आहे मग काजे करावं लागत त्याला हे लावा लागत सांगा बर मग नुसतं मागे घेऊ आणि दंडाचं घेऊ आणि पुढलं भाग तुम्ही मोकळ ठेवाल काय ठोक मोकळ ब्लाऊज मोकळ ठोक पुढे जात सांग ना इडू सुरुवात कर असं म्हणा 12 इंच नाही बरं फिटिंग कशी लागत सांगा टाईट लागेल ना थोडं ढिलंच राहू द्या गाम येते ना थोडं ढिलं ठोक असं राहू देऊ 15 दंड चांगला आहे हो 15 बसला दंड 15 बसला बरं घ्या बरं केस घ्या पुढं केस घ्या पुढं बरं येतो लांबवायचा खाली का इस साईड ठेवा एवढ्या येतो का बर 14 बर आता घ्या पुढून चला पुढून जा पुढून नका अहो कसं काय बोला तुम्ही ते बरोबर पण ते मला ना बरोबरच वाटा ना कसं काय तुम्ही आता ही माप लिहून ठेवा
मी ना टपक्यान जाते आणि येते ते तुम्हाला घेऊन अहो आता बर सगळे झाले आता फक्त पुढच राहिले एकच भेटायचं काय बाबा बारा आणि इकडली आता ही साईज मला माहिती तुम्हाला माप किती दोन्ही साईडच आता तुम्हाला अंदाज घ्या म्हणले माझा नाही तर तुम्हाला अंदाज माहिती ना पुढच्या एवढा खास नाही ना अंदाज माहिती काय सुधारणा झाली सर तब्येतीची तर नाही नाही माहित तब्येत तशीच आहे अरे बाई आता काय सांगायचं आता जाऊ दे नाही ना काय ऐका मी ना जाते आता थांबा आता जसं शिलाई देऊन आता शिलाई तुम्हाला सांगा बाबरा तुम्हाला माहिती आहे मी का तुमचे पैसे बोलते नाही पैसे नाही बोलायला तुम्ही तुमचे ना पंधराची पंधरा ब्लाउज एकखट्टी काढून काय झालं बाय बाय काय होत माहिती का संध्याकाळी मारलं दिवस विचारशील आज किती शिवले किती पैसे आणले नेमक्या बाय साखर संपेल राहते गॅस संपेल राहत बायकोला का बाहेर नाव जागती त्याच्यामुळे मी ना दोन दोन माहिती तोंडात पाहिजे जात नाही इकडेच गारटत बसतोय तुमच्या बायकोला सांगा ना काय शांत का अटकले का तो तोंडात पाहून थांबून घेतो नाही मी तसे देते वाटलं दोन ते ब्लाउज देऊ नको तोड्याला का पदर लागला नाही काय नाही काय मला आजार नाही काही घाबरू नको तेवढं अर्जंट शिवावर का मावशीच्या खुर्च्या लागणार किती तारीख माणसा तिची आता 22 तारीख आहे हे 22 नाही काय तुला रात्री तू करून देतो मोकळ रात्री तू तेवढी माय काढून रात्री तू काढू देतो रात्री तू काढू देऊ ना जायचे 15 ची 15 नाही एवढं काढणार नाही एवढं काढायला मला सोपं आहे का नाही एवढं नाही काढणार मी 5 काढून देईन तुला चाल चाल बरं मेन मेन तर काढा बरं कोणते कोणते कलरचे तुमच्याकडे काठ्या पदराच्या दे काठ्या पदरा त्या पाच अजून बाकीचे राहू द्या ते बी लवकर द्या बरं का परत ते पदरे जसं घे बाबा आता लगेच नाही जाणार बरं बरं तू काय आता काय मोकळी नाही बसेल एवढी सकाळी येऊ का हा सकाळी हा ये बायकोला तुझं खुश करतो मग येतो रातचं इकडं आता मग एकदा रातचं बिलागलं का कामाला त्या शांतीचे ना 10-12 ब्लाउज आहे ना काढून देतो डायरेक्ट तिचे एक तर कटोरी ब्लाउज चांगली त्याच्यात पैसा भेटेल आपल्याला हा चल येतो जाऊन इतक्या